मोदींची हवा होती आणि भविष्यात देखील राहणार असं आता नवनीत राणा म्हणतायत. आम्ही मोदींच्याच नावानं मत मागत आहोत असंही राणांचं म्हणणं आहे. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं असं आता नवनीत राणा म्हणतायत. त्या वक्तव्यावरून नवनीत राणा यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहेत. सुरुवातीला पाहूया राणा नेमकं काय म्हणाले. हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते. त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा गाडून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निघून निवडून येऊ. आज आम्ही सगळे मोदीजींच्या नावाने लोकांकडे जात आहे. मोदीजींचा नमस्कार सांगताय. मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय. आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही. तो मोदीजींची हवा आहे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे. आणि अबकी बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगतानी अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे. ऐकूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य आणि बावनकुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. दरम्यान या सगळ्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. पाहूया आपण. मोदी आहे म्हणून हे सर्व शक्य आहे. मोदी आहे आणि मोदींच्याच नावावर आज देशामध्ये ही निवडणूक लढवली जाते. म्हणून मोदी साहेब पंतप्रधान बनावे हे सर्व भारतीयांची इच्छा असल्यामुळं या आघाडी वर्सेस मोदी हीच निवडणुकीची खरी खऱ्या अर्थानं लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये मोदी साहेबांचा विजय होणे यासाठी हे जे काही उमेदवार असेल तर हे उमेदवार नाही तर मोदी उभे आहेत हे समजूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत. म्हणून आम्ही मोदी साहेबांच्याच बरोबर आहोत याबद्दल कोणती शंका नाही. नवनीत राणांचं चुकलं काही वक्तव्य ते त्याचं मत असावं तिचं ते वैयक्तिक मत असावं. परंतु आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोदी साहेबांसाठी आम्हाला ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे. तिनेच घरचा आहेर दिला ना म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे. अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे. तिनेच घरचा आहेर दिला ना म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे. अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.